पाहूयात तारुण्य भानचा आजचा विषय. प्रेमामध्ये सार्वजनिक प्रदर्शन नको. आता या चित्रामध्ये बघा, प्रेम सुरू आहे यांचं आणि हा माणूस एकीकडे तिला मिठी मारलेली आहे आणि दुसरीकडे एक डोळा देऊन बघतो आहे की अजून कोणी चांगली दिसते का. हे खरं प्रेम नाही आहे. तुमच्या मुलांच्या घरी तुमचे आईवडील असतील, त्यांचं एकमेकांवर प्रेम असेल. कधी आपल्या आईवडिलांना आपण बघतो की असं उघडं नागडं रस्त्यावरती मिठ्या मारून आपलं प्रेम व्यक्त करतात आहे? नाही. हे खरं प्रेम नाहीच आहे, हे प्रेमाचं प्रदर्शन आहे. मग प्रेम आहे म्हणून एका कपातनं उष्ण चहा प्यायचं, गळ्यात गळे मिळवायचे, सर्वांच्या समोर चुंबन घ्यायचं, एका ताटात जेवायचं, मांडीला मांडी लावून बसायचं, म्हणजेच खरं प्रेम होतं का? आम्ही जेव्हा तरुण होतो आमच्या काळामध्ये एक प्रसिद्ध हिरो होता आणि एक दुसरी हिरोईन होती आणि त्यांच्या प्रेमाच्या सुरस कथा नेहमी आम्ही वाचायचो आणि त्याच्यात एक नेहमी लिहिलेलं असायचं, त्या दोघांचं इतकं प्रेम आहे एकमेकांवरती की ते दोघं एकच टूथब्रश वापरतात. किती अयोग्य आरोग्याच्या दृष्टीने आहे हे म्हणजेच प्रेम. दुसऱ्यांना दाखवण्यासाठी प्रेम असतं की आपल्या मनामध्ये प्रेम असावं लागतं? मला आठवतं मी जेव्हा अमेरिकेत शिकत होती, एकदा मी माझ्या मैत्रिणीकडे गेली होती, तिच्या मामांकडे. माझी मैत्रीण, अमेरिकन मैत्रीण, तिची आई पण माझ्यासोबत होते आणि त्यांच्या घरी आम्ही होतो तर आमची खोली आणि त्याच्या बाजूच्या खोलीमध्ये माझी मैत्रीण आणि तिची आई पण होते आणि मध्ये एक टेलिफोन होता आणि मध्ये मध्ये मला दिसायचं की दर 10-15 मिनिटांनी माझ्या मैत्रिणीची आई, जी जवळजवळ 50-60 वर्षाची होती, अमेरिकन बाई होती, ती आपल्या नवऱ्याला फोन करायची आणि फोनवर सारखं, ओ डिअर आय मिस यू सो बॅडली, ओ डार्लिंग आय लव यू सो मच. आणि मला कळेच ना, मी त्या बाईला विचारलं, म्हटलं का हो तुम्ही वारंवार आपल्या नवऱ्याला असं फोन करून का सांगताय की आय लव यू आय मिस यू? तर ती बाई मला म्हणाली, नाही आम्हाला असं फोन करून सांगावं लागतं बरं, मी जर असं नाही सांगितलं तर माझ्या नवऱ्याला वाटेल की मी त्याला विसरली. मी कपाळाला हात मारून घेतला. इतके वर्ष संसार केला, एवढी मोठी मुलगी आहे आणि ही बाई म्हणते की मी 10-15 मिनिटांनी माझ्या नवऱ्याला जर फोन करून नाही सांगितलं की आय लव यू आय मिस यू तर आमचं फाटेल, किंवा त्याला वाटेल माझं त्याच्यावर प्रेम नाही आहे. इतकं तकलादू प्रेम आहे, इतकी असुरक्षितता जेव्हा प्रेमामध्ये असते तेव्हा मग असं प्रदर्शन करण्याची गरज वाटते. खऱ्या प्रेमामध्ये अशा प्रदर्शनाची कधीच गरज नसते. नंतर मी जसं म्हटलं, प्रेमामध्ये शारीरिक संबंध नाही. प्रेमाचा प्रवास अतिशय स्लो असतो आणि शारीरिक संबंध ही प्रेमातली सर्वात शेवटची पायरी आहे आणि प्रेमाची परिणती जेव्हा लग्नामध्ये होते त्याच्यानंतर शारीरिक संबंध आपल्या समाजामध्ये मान्य आहेत. आपण या समाजाचा भाग आहोत, आपण व्हॅक्युममध्ये नाही राहत, त्यामुळे या समाजाचे नीती नियम आम्हाला फॉलो करणं आवश्यक असतं. अनेक मुलं मुली प्रेम आहे म्हणून सरळ शारीरिक संबंधांवरती उतरतात आणि मी जसं मगा म्हटलं की या वयामध्ये मुलांना प्रचंड लैंगिक आकर्षण असतं, मुलींना भावनिक आधार हवा असतो आणि त्यामुळे मुलं मग अनेकदा तिच्या या भावनिक असहायतेचा फायदा घेतात, तिला इमोशनली ब्लॅकमेल करतात. आणि दुर्दैवाने निसर्ग पुरुषाला माफ करतो, स्त्रीला माफ करत नाही, ती मुलगी गरोदर राहते आणि मग कुमारिका मुलगी आपल्या समाजामध्ये मान्य नाही आहे. कुमारिका मुलगी जेव्हा गरोदर राहते ते आपल्या समाजामध्ये मान्य नाही आहे आणि मग सारा समाज तिच्याकडे बोट दाखवतो, तिच्या चारित्र्यावरती शिंतोडे उडवले जातात, सर्वजण तिच्याविषयी चर्चा करतात आणि त्यामुळे मुलींना हे समजून घ्या, हे खरं प्रेम नाही आहे. खऱ्या प्रेमात समर्पण पाहिजे, खऱ्या प्रेमामध्ये आदर पाहिजे. जर तुम्हाला त्या मुला
त्या मुलाला जर तुमच्याविषयी खरं प्रेम वाटत असेल, त्याच्यात आदर असला पाहिजे, तो मुलगा कुठलंही असं कृत्य करणार नाही की ज्यामुळे समाजामध्ये तुमचा अनादर होईल, त्यामुळे तो शारीरिक संबंधाची मागणी करणार नाही. आणि समजा जर असं झालं चुकून कधी दोघांचाही पाय घसरला क्षणिक मोहापायी आणि ती मुलगी गरोदर राहिली, तर एक स्त्रीरोग तज्ज्ञ म्हणून मी नेहमी बघते माझ्या दवाखान्यात अशा मुली येतात, कुमारिका मुली गरोदर राहिलेल्या असतात. आणि मग तो मुलगा ज्याच्यापासून ती मुलगी गरोदर असते तो सरळ नामानिराळा होतो, सरळ कानावर हात ठेवतो, हे माझं नाहीच आहे, हे मुलगी दुसऱ्याच कोणापासून गरोदर आहे, तो जबाबदारी नाकारतो. ज्याने तुमच्यासोबत एवढं प्रेमाचं नाटक केलं तो प्रेमवीर आता तुम्हाला एकटं सोडतो. आणि जणू मी या गावचाच नाही अशा पद्धतीने वागायला लागतो. खरं प्रेम असं नसतं. खऱ्या प्रेमात आदर पाहिजे, ज्याच्यामध्ये तो तुम्हाला अशा पद्धतीच्या गोष्टींना तयार करणार नाही शारीरिक संबंधासाठी. आणि समजा चुकून असं झालं तर तो ती जबाबदारी उचलेल की हो, माझ्यापासून ही मुलगी गरोदर आहे, मी ही जबाबदारी घ्यायला तयार आहे. आणि म्हणून मी तुम्हा सर्व मुलींना सांगेन की तुम्हाला कितीही विश्वास वाटला एखाद्या मुलावरती किंवा त्याने तुम्हाला कितीही इमोशनली ब्लॅकमेल केलं, तरीसुद्धा जेव्हा एखादा मुलगा प्रेम आहे म्हणून तुम्हाला शरीर सुखाची मागणी करत असेल, स्पष्ट नकार द्या त्या मुलाला. त्याला सांगा की माझा तुझ्यावरती प्रेम आहे पण लग्नाच्या आधी शरीर संबंध नाही. हा नकार देण्याचा तुम्हाला पूर्ण अधिकार आहे, कारण थोडंसं तुमचं मन डगमगलं की तुमचं पूर्ण आयुष्य त्याच्यामध्ये बर्बाद होणार आहे. आणि मी हे पण पाहिलेलं आहे, अनेक मुलांनी मला सांगितलेलं आहे, म्हणे मॅडम आम्ही ना मुलींना टेस्ट करत असतो. काय टेस्ट करता? नाही, आम्ही ना त्या मुलीला शारीरिक संबंधाची मागणी ह्याच्यासाठी करतो की ती मुलगी आम्हाला हो म्हणते की नाही म्हणते. तिने जर नाही म्हटलं तर आम्ही समजतो वा चांगली मुलगी आहे, आणि तिने जर मला होकार दिला तर मग मी तिच्याकडे टाईमपास म्हणून बघतो, गंमत म्हणून बघतो, कारण मला समजतं की ही मुलगी मला होकार देते म्हणजे ही दुसऱ्याही मुलाला होकार देत असेल. आणि म्हणून आम्ही तिच्या चारित्र्याची परीक्षा घेत असतो. हा दीड शहाणा तुमच्या चारित्र्याची परीक्षा घेत असतो. आणि तुम्ही मुली मूर्खासारख्या त्याच्यामध्ये फसता. आणि त्यामुळे लग्नाच्या आधी प्रेम आहे म्हणून शारीरिक संबंध नाही. शारीरिक संबंध ही प्रेमातली सर्वात शेवटची पायरी, आणि शारीरिक संबंधामध्ये प्रेम पाहिजे. प्रेमाशिवाय शारीरिक संबंध जर आलेत तर तो बलात्कार होईल, ते खरं प्रेम नाही आहे, तो व्यवहार होईल. आणि त्यामुळे मुलींनो सावध व्हा, खऱ्या प्रेमामध्ये अशा पद्धतीची घटना घडत नाही. आकर्षणामध्ये पुष्कळदा अशा पद्धतीचे मोह आपल्यासमोर येतात आणि आपण त्या मोहाला बळी पडतो. मी असंही पाहिलेलं आहे अनेक मुली आजकाल, नाही मॅडम आमचं खूप प्रेम आहे, आम्ही खूप काळजी घेतो, दवाखान्यात येतात तेव्हा मला कळतं की यांचे लैंगिक संबंध आलेले आहेत त्या मुलींचे, मग आम्ही इमर्जन्सी कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल वापरतो गरोदर राहू नये याच्यासाठी, मी स्वतः घेते किंवा तो मुलगा मला आणून देतो. तर ह्या ज्या काही गोळ्या असतात ज्यांना इमर्जन्सी कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल म्हणतात, अनेक मुली पेपरमिंटांसारख्या गोळ्या खातात, बेजबाबदार लैंगिक संबंध करतात आणि मग गरोदर राहू नये म्हणून गोळ्या खातात. विवाहित स्त्रिया तर खातातच खातात, कुटुंबनियोजनाचं साधन समजून इतर काही न वापरता या गोळ्या खातात, पण लग्न न झालेल्या मुलींमध्ये ह्याचं प्रमाण प्रचंड वाढलेलं दिसतं आपल्या समाजात. गंमत नाही आहे, ह्या गोळ्या म्हणजे काही पेपरमिंट चॉकलेट नाही आहे. पेपरमिंट चॉकलेटे आपण जर जास्त खाल्ले तर आपल्या शरीरावरती परिणाम होतो, भूक मरते, दात खराब होतात, आतडी खराब होतात. आणि या गोळ्यांमध्ये औषध असतं, प्रोजेस्ट्रॉन नावाचा एक स्त्रीरस असतो, खूप त्याचा हायडोस असतो, आणि ही गोळी फक्त इमर्जन्सीमध्ये घ्यायची असते. म्हणजे एखाद्या मुलीवर बलात्कार झाला किंवा
एखाद्या वेळेला चुकून लैंगिक संबंध आला आणि तुम्हाला तो नको असेल, तर अशा वेळेला एखाद्या वेळेला इमर्जन्सीमध्ये, त्या औषधाच्या नावातच त्याचा अर्थ स्पष्ट आहे, इमर्जन्सी कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल, तेव्हाच ती गोळी घ्यायची आहे. लैंगिक संबंध झाल्याबरोबर 72 तासाच्या आतमध्ये गोळी घ्यायची असते. विविध प्रकारच्या गोळ्या असतात. एक प्रकारची गोळी 2 गोळ्या एका वेळेला घ्यायच्या असतात आणि दुसरी गोळी शारीरिक संबंध झाल्याबरोबर 1 गोळी आधी आणि 12 तासानंतर दुसरी गोळी घ्यायची असते. पण ही इमर्जन्सीत एखाद्या वेळेला चुकून काही झालं तर, पण सतत लैंगिक संबंध करत जायचेत बेजबाबदार आणि मग अशा गोळ्या त्या मुलींनी खायच्यात, त्याचा परिणाम त्या मुलीच्या शरीरावर होतो. अनेक दुष्परिणाम तिला होतात. तिच्या स्तनांमध्ये दुखायला लागतं, तिला उलट्या मळमळ होते, तिला प्रचंड डोकं दुखतं. 100% त्यांनी गर्भधारणा रोखत नाही. काही केसेसमध्ये ती मुलगी ह्या गोळ्या वापरूनही गरोदर राहू शकते. आणि दुसरी गंमत म्हणजे अशा पद्धतीचं बेजबाबदार जेव्हा तुम्ही लैंगिक वर्तन करता, ज्या मुलासोबत तुम्ही लैंगिक संबंध करता आहात, समजा त्या मुलाला गुप्तरोग असेल, त्याला HIV लागण असेल, तर तो काही तुम्हाला सांगणार नाही आहे किंवा त्याच्या चेहरा बघून तुमच्या लक्षात येणार नाही आहे. आणि मग ह्या गोळ्या जेव्हा तुम्ही खाता, तेव्हा कदाचित काही प्रमाणामध्ये तुम्हाला गर्भधारणा टाळता येईल, पण गुप्तरोग आणि एड्सपासून तुमचं रक्षण होणार नाही. आणि मग अशा गोळ्या तुम्ही खात राहता. इतक्या मुलींना मी पाहते, मग त्या गोळ्यांचा त्यांच्या पुढच्या भावी आयुष्यावरती, प्रजनन अंगावरती, प्रजनन क्षमतेवरती होतो, मासिक पाळीवरती होतो, पुढे जास्त रक्तस्राव होऊ शकतं, अनियमित मासिक पाळी होऊ शकते, पुढे कदाचित वंध्यत्वाची समस्या निर्माण होते, कधीकधी कॅन्सर होण्याचा धोका वाढतो. आणि त्यामुळे मुलींना अजिबात अशा पद्धतीच्या गोळ्या वापरायच्या आणि बेजबाबदार संबंध करायचे असं करू नका. नंतर अनेक मुलं मुली मला विचारतात की मॅडम, ठीक आहे, लैंगिक संबंध नाही करायचे, पण मिठी चुंबन जर घेतलं तर चालेल का? प्रेम व्यक्त करायला मिठी चुंबन आवश्यकच आहे असं नाही आहे. आणि त्याच्यामध्ये धोका पण होऊ शकतो मुलींनो आणि मुलांनो. सिनेमात आपण बघतो प्रेम चुंबन घेतलं जातं, पण सिनेमामध्ये जोपर्यंत तो डायरेक्टर सांगत नाही तोपर्यंत ती हिरोईन गरोदर राहत नाही. प्रत्यक्ष जीवनात तसं होतं का? कारण हे वयच असं आहे की शरीरात आतून मागणी करत असतं, विशेषतः मुलांच्या बाबतीत प्रचंड लैंगिक इच्छा असते, विवेक नसतो, मुली एकदम भावनाशील होऊन जातात, नकार देऊ शकत नाहीत. आणि मग मिठी चुंबन जवळ येतात, शारीरिक स्पर्श होतो, आणि केव्हा भावना उफाळून येतात, केव्हा त्या मुलाला लैंगिक संबंधाची इच्छा होते आणि संबंध येऊन जातात, हे त्या दोघांनाही कळत नाही. अचानक घडतं, ॲक्सिडेंट होतो, असं होऊ शकतं. आणि त्यामुळे मी मुलींना सर्वांना सांगेन की प्रेम आहे म्हणजे तुम्हाला चुंबन घेतलंच पाहिजे, आलिंगन घेतलंच पाहिजे, नाही हातात हात घेतला तरी पुरेसा आहे, पण शक्यतो शारीरिक जवळीक टाळायला पाहिजे, कारण कुठे लक्ष्मण रेषा आपण पार करू ते सांगता येणार नाही. आणि म्हणून त्या बाबतीमध्ये जागरूक असणं आवश्यक आहे. अनेकदा या वयामध्ये आम्ही असं पण बघतो मुलामुलींचं की प्रेमाचं नाटक करतात आणि मग लफडी सुरू होतात, याच्यासोबत त्याच्यासोबत त्याच्यासोबत, गंमत मौज मजा मस्ती करलो यार. अनेकदा असं होतं, खरं प्रेम नसतंच ते, काहीतरी मौज मजा करणं, टाईमपास करणं, म्हणून मग अशी लफडी केली जातात. केवळ शारीरिक संबंध करायचे किंवा काहीतरी मजा वाटते, थ्रिलिंग काहीतरी करायचं म्हणून ह्या गोष्टी केल्या जातात. आणि मग अशी जेव्हा मुलं मुली वागतात, तेव्हा त्यांच्याशी जर बोललं, कोणी मोठी माणसं बोलले, घरची मंडळी बोलली, किंवा कॉलेजमधले शाळेतले शिक्षक प्राध्यापक बोलले, की मुलं मुली सरळ उत्तर देतात, आमचं व्यक्ती स्वातंत्र्य, आम्ही कसंही वागू,
आमची इंडिव्हिज्युअल लिबर्टी, ह्युमन राईट्स आमचे राईट्स आहेत. पण मुलांनो लक्षात घ्या, तुमचं स्वातंत्र्य महत्त्वाचं आहे, पण तुम्ही समाजात राहता, तुमच्या घरी तुम्ही वाटेल तो नंगा नाच करा, कोणी तुम्हाला काही म्हणणार नाही. पण समाजामध्ये अशा पद्धतीचं कसंही वेडंवाकडं वागणं हे कसं चालणार आहे? आणि तुमचं व्यक्ती स्वातंत्र्य म्हणून तुम्ही जेव्हा असे वागायला लागता, तर केव्हा या स्वातंत्र्याकडून तुम्ही स्वैराचाराकडे वळाल हे सांगता येत नाही, कारण अजून तुमचं मन अपरिपक्व आहे. आणि त्यामुळे अगदी वाहवले त्याच्यामध्ये जाऊ शकता. आणि म्हणून मुलांनो लक्षात घ्या, रोमांस करणं खूप आवडतं. शृंगार, रोमांस, मनामध्ये खूप कल्पना असतात, स्वप्न असतात, आणि मग आपण कसं रोमॅन्टिक आहोत हे दाखवण्यासाठी मग अशा पद्धतीचं स्वातंत्र्याच्या नावाखाली वागणूक सुरू होते. भेटूया तारुण्यभानच्या पुढच्या भागात एका नवीन विषयासोबत.